हॅलो वन वेलकम टू स्मार्ट एक्झाम मित्रांनो करंट अफेअर्स मराठी या लेक्चर सिरीजमध्ये आज आपण तेवीस जानेवारी दोन हजार तेवीस ते एकोणतीस जानेवारी दोन हजार तेवीस या आठवड्याच्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी मराठीमध्ये कव्हर करणार आहे चला तर वेळ न घालवता हे अतिमहाता महत्त्वाचे वीकली करंट अफेअर्स इन मराठी लेक्चर स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न भारतीय पोस्टाने कोणत्या राज्यात समुद्र मार्गाने पार्सल सेवा पुरवण्यासाठी तरंग मेल सर्व्हिस सुरू केली तर ती गुजरात राज्यामध्ये समोरचा प्रश्न पहा अलीकडेच इंडिया ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार तेवीसमध्ये महिला एकलचा किताब कोणी जिंकला तर तो जिंकला एन सियोंग यांनी त्यानंतर पहा ढाका मॅरेथॉन दोन हजार तेवीसमध्ये पुरुष वर्गाचा विजेता कोण ठरला तर तो ठरला स्टेनली क्रिपोटीच बेट ओके त्यानंतर समोरील प्रश्न इंटरनॅशनल टुरिझम ट्रेड एफ आय टी आर दोन हजार तेवीसचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले तर ते माद्रित येथे करण्यात आले समोरील प्रश्न पहा हिमाचल प्रदेशने कोणत्या वर्षापर्यंत पहिला ग्रीन प्रदेश बनण्याचे लक्ष ठेवले आहे तर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत हिमाचल प्रदेशने पहिला ग्रीन प्रदेश बनण्याचे लक्ष ठेवले आहे समोरील प्रश्न पहा अलीकडेच इंडियाज नॉलेज सुप्रमसी द न्यू डॉन या नावाचे पुस्तक कोणी लिहिले तर डॉक्टर अश्विन फर्नांडिस यांनी समोरील प्रश्न अलीकडेच पराक्रम दिवस कधी साजरा करण्यात आला तर तो तेवीस जानेवारीला साजरा करण्यात आला पुढे पाहूया पहा अलीकडेच डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनचे नवे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर ती विक्रम देव दत्त यांची करण्यात आली समोरील प्रश्न जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये कोणी ऑप्स अलर्ट एक्झरसाइजचे आयोजन केले तर ते बॉर्डर सिक्युरिटी फोर्स बी एस एफ ने केले ओके समोरील प्रश्न अलीकडेच भारतीय नौसेनेने कोणत्या राज्यात भारतीय सेना व वायुसेने सेने सोबत एम्पेक्स एमपेक्स दोन हजार तेवीस हा युद्ध अभ्यास केला तर तो आंध्र प्रदेश राज्यामध्ये समोरील प्रश्न पहा जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये कोणाला पंडित हरिप्रसाद चौरसिया लाईफ टाईम अचिवमेंट सन्मानित करण्यात आले आहे तर प्रभा अत्रे यांना पंडित हरिप्रसाद चौरसिया लाईफ टाईम अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे समोरील प्रश्न कोचिंग बियॉन्ड माय डेज विथ इंडिया क्रिकेट टीम या नावाचे पुस्तक कोणी लिहिले तर आर कौशिक आणि आर श्रीधर या दोघांनी मिळून कोचिंग बियॉन्ड माय डेज विथ इंडिया क्रिकेट टीम या नावाचे पुस्तक लिहिलेले आहे समोरील प्रश्न युनेस्कोने कोणत्या वर्षीचा आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस अफगाण महिला व स्त्रियांसाठी समर्पित केलाय तर दोन हजार तेवीसचा जो आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस आहे म्हणजे चोवीस जानेवारीला जो साजरा करण्यात आला तो आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस युनेस्कोने अफगाण महिला व स्त्रियांसाठी समर्पित केलाय ओके पुढे पाहूया अलीकडेच कोणत्या राज्याने स्कूल ऑफ एमिनन्स योजना सुरू केली पहा पंजाब या राज्याने स्कूल ऑफ एमिनन्स ही योजना सुरू केली समोरील प्रश्न पाहूया कोणत्या दिवशी उत्तर प्रदेश राज्य दिवस साजरा करण्यात आला तर तो चोवीस जानेवारीला साजरा करण्यात आला समोरील प्रश्न वर्ष दोन हजार बावीस या वर्षातील नंबर वन पोलीस स्टेशनचा मान देऊन कोणत्या पोलीस स्टेशनला सन्मानित करण्यात आले तर असका पोलीस स्टेशनला या वर्षातील करण्यात आले आहे प्रश्न आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस दोन हजार तेवीस ची थीम काय आहे तर ती आहे टू इन्व्हेस्ट इन पीपल प्रायोरिटी प्रायोरिटीज एज्युकेशन आणि हा दिवस कधी साजरा करण्यात आला आत्ताच मी तुम्हाला सांगितलं होतं आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस हा चोवीस जानेवारी दोन हजार तेवीस ला साजरा करण्यात आला आणि त्याची थीम आहे टू इन्व्हेस्ट इन पीपल प्रायोरिटीज एज्युकेशन समोरील प्रश्न पहा सत्तावीस ते एकतीस जानेवारी दोन हजार तेवीस दरम्यान एस ओ फिल्म फेस्टिवलचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले तर ते मुंबई या शहरात करण्यात आले समोरील प्रश्न अलीकडेच नॅशनल वोटर्स डे कधी साजरा करण्यात आला तर पंचवीस जानेवारीला नॅशनल वोटर्स डे साजरा करण्यात आला समोरील प्रश्न अलीकडेच कोणाला आय सी सी टी ट्वेंटी क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून निवडण्यात आले आहे तर सूर्यकुमार यादव यांना सूर्यकुमार यादव यांना आयसीसी टी ट्वेंटी क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून सूर्यकुमार यादव यांना निवडण्यात आलेले आहे समोरील प्रश्न पहा भारतीय नौसेनेचा प्रमुख नौसेना अभ्यास नौसेनास चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे तर ते हिंदी महासागरामध्ये करण्यात आले समोरील प्रश्न जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये पहिल्या भारतीय स्टॅग डेव्हलपर संमेलनाचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले तर ते नवी दिल्ली येथे करण्यात आले पुढे पाहूया प्रजासत्ताक दिवस कधी साजरा केला जातो तर पहा दरवर्षी सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिवस साजरा केला जातो ओके त्यानंतर अलीकडेच कोणत्या राज्यात केंद्रशासित प्रदेशामध्ये यू एल पिन सुरू करण्यात आला तर तो लदाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये यू एल पिन सुरू करण्यात आला आता याचा फुल फॉर्म काय आहे तर युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर कोणता युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर हा याचा फुल फॉर्म आहे समोरील प्रश्न पहा अलीकडेच टाटा ट्रस्टच्या सीईओ पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर सिद्धार्थ शर्मा यांची टाटा ट्रस्टच्या सीईओ पदी नियुक्ती करण्यात आली समोरील प्रश्न पहा अलीकडेच कोणता देश फिडे वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप दोन हजार तेवीसचे चे आयोजन करणार आहे तर तो कझाकिस्तान हा देश फिडे वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप दोन हजार तेवीसचे चे आयोजन करणार आहे समोरील प्रश्न जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीसाठी ऑस्कर नामांकन प्राप्त करणारी पहिली आशियाई महिला कोण ठरली तर मिशेल योह ही जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीसाठी ऑस्कर नामांकन प्राप्त करण्यासाठी प करणारी पहिली आशियाई महिला ठरली आहे समोरील प्रश्न अलीकडेच कोणत्या देशाने उत्कृष्ट महिला क्रिकेटरला सन्मानित करण्यासाठी डेबी हॉकले मेडल सुरू करण्याची घोषणा केली पहा न्यूझीलँडने पहा उत्कृष्ट महिला क्रिकेटरला सन्मानित करण्यासाठी डेबी हॉकले मेडल सुरू करण्याची घोषणा केली आहे न्यूझीलँडने ओके समोरील प्रश्न अलीकडेच मध्य रेल्वेचे नवे महाप्रबंधक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आले आहे नरेश लालवाने यांची समोरील प्रश्न अलीकडेच इंडियन पेफर पेपर मॅन्युफॅक्चरर्सचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर ती पवन अग्रवाल यांची समोरील प्रश्न नेवर गिव्ह अॅन इंच फायटिंग फॉर द अमेरिका आय लव्ह या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर माईक पॉम्पिओ हे या पुस्तकाचे लेखक आहेत समोरील प्रश्न अलीकडेच इंटरनॅशनल होलोकॉस्ट रिमेंबरन्स डे कधी साजरा करण्यात आला तर तो सत्तावीस जानेवारीला साजरा करण्यात आला पुढे पाहूया अलीकडेच नासाने न्यूक्लियर थर्मल रॉकेट इंजिन बनवण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे तर ती ड्रॅको योजना सुरू केल्या आहे मित्रांनो लेक्चर युजफुल वाटत असेल हा कंटेंट तुम्हाला युजफुल वाटत असेल तर लेक्चरला लाईक करा आणि आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पहा जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये तिसाव्या राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेसचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले तर ते अहमदाबाद येथे करण्यात आले समोरील प्रश्न पहा अलीकडेच आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस कधी साजरा करण्यात आला तर तो सव्वीस जानेवारीला साजरा करण्यात आला पुढे पाहूया पहा अलीकडेच कोणी मेन्स टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर दोन हजार बावीसचा किताब जिंकला तर बेन स्टॉक पहा मेन्स टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर दोन हजार बावीसचा किताब जिंकला आहे बेन स्टॉक यांनी समोरील प्रश्न अलीकडेच कोणत्या राज्याने पंचवीस जानेवारीला आपला त्रेपन्नावा स्थापना दिवस साजरा केला तर हिमाचल प्रदेशने पहा पंचवीस जानेवारीला हिमाचल प्रदेशने आपला त्रेपन्नावा स्थापना दिवस साजरा केला पहा पुढे पाहूया अलीकडेच कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने उत्तर भारतातील सर्वात मोठ्या भार फ्लोटिंग सोलार प्रोडक्ट प्रोजेक्टचे उद्घाटन केले तर चंदीगडने पहा उत्तर भारतातील सर्वात मोठ्या फ्लोटिंग सोलार प्रोडक्ट प्रोजेक्टचे उद्घाटन केले आहे चंदीगडने समोरील प्रश्न अलीकडेच अमूलचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे श्यामलभाई पटेल यांची पहा अमूलचे अध्यक्ष म्हणून श्यामलभाई पटेल यांची नियुक्ती कर, नियुक्ती करण्यात आली आहे समोरील प्रश्न प्रजासत्ताक दिवस दोन हजार तेवीसच्या संचालनात कोणी पहिल्यांदाच आपल्या चित्र रसा सो, रथासोबत सहभाग घेतला तर तो नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मित्रांनो लेक्चर युजफुल वाटत असेल हा कंटेंट तुम्हाला युजफुल वाटत असेल तर लेक्चरला लाईक करा आणि आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये आम्हाला लिहून सांगा ओके समोरील प्रश्न प्रजासत्ताक दिवस दोन हजार तेवीसच्या संचलनात पहिल्याच वेळी भाग घेणारी महिलांची उंट तुकडी जिचं नाव आहे महिला प्रहरी या ही कोणत्या दलाची आहे तर ती आहे बी एस एफची बॉर्डर सिक्युरिटी फोर्सची आहे समोरील प्रश्न अलीकडेच लाँच करण्यात आलेले ई इन्स्पेक्शन सॉफ्टवेअर हे कोर्टाच्या निर्णयांचे किती भाषांमध्ये अनुवाद करण्या करण्यास सक्षम आहे किंवा अनुवाद करेल तर ते चार भाषांमध्ये अनुवाद करेल तर मित्रांनो या लेक्चरमध्ये आज आपण तेवीस जानेवारी दोन हजार तेवीस ते एकोणतीस जानेवारी दोन हजार तेवीस या आठवड्याच्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी मराठीमध्ये कव्हर केल्या आणि यामध्ये आपण तुमच्यासाठी महत्त्वाचे त्रेपन्न करंट अफेअर्स मराठीमध्ये घेतलेले आहेत जर हा वीकली करंट अफेअर्स इन मराठी लेक्चर तुम्हाला यूजफुल वाटले असेल तर या लेक्चरला लाईक करा हे लेक्चर आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हे लेक्चर तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा थँक्यू